तर मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणातील महत्त्वाचा असा टॉपिक शब्दांच्या जाती सुरू केलेला होता आणि त्यामध्ये आपण शब्दांच्या ज्या 8 जाती आहेत त्याविषयीची माहिती थोडक्यात बघितलेली होती. तर शब्दांची जी पहिली जात आहे ज्याला नाम असे म्हणतात त्या नामाविषयीचा अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर नाम म्हणजे काय? सृष्टीतील कोणत्याही घटकाला ओळखण्यासाठी आपण जे शब्द वापरतो त्याला नाम असे म्हणतात. सृष्टीतील कोणताही घटक म्हणजेच तो प्राणी असो, वस्तू असो किंवा व्यक्ती असो, त्या घटकाला ओळखण्यासाठी आपण जो शब्द वापरतो त्यालाच नाम असे म्हणतात. तर या नामाचे एकूण 3 प्रकार पडतात. पहिला सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम, असे 3 प्रकार पडतात. तर जो पहिला प्रकार आहे ज्याला सामान्य नाम असे म्हणतात, तर सामान्य नाम म्हणजे काय? एकाच जातीतील समान गुणधर्मामुळे जे नाम प्राप्त होत असते त्या नामाला सामान्य नाम असे म्हणतात. म्हणजेच सामान्य नाम म्हणजे काय? ज्या नामावरून एखाद्या संपूर्ण जातीचा बोध होतो त्या नामाला सामान्य नाम असे म्हणतात. उदाहरणार्थ बघा, सामान्य नामाची उदाहरणे आहेत मुलगा, नदी आणि पर्वत. जेव्हा आपण मुलगा म्हणतो तर मुलगा म्हणजे एखाद्या विशिष्ट मुलाचा बोध होतो का? नाही, तर संपूर्ण मुलांच्या जातीचा बोध होतो. म्हणूनच मुलगा काय आहे? जातीवाचक नाम किंवा सामान्य नाम आहे. तर जो दुसरा उदाहरण आहे नदी. जेव्हा आपण नदी म्हणतो, नदी म्हटल्यावर आपल्याला एखाद्या विशिष्ट नदीचा बोध होत नसून संपूर्ण नद्यांचा जातीचा बोध होतो. म्हणून नदी काय आहे? सामान्य नाम किंवा जातीवाचक नाम आहे. तसेच पर्वत. जेव्हा आपण पर्वत म्हणतो तर एखाद्या विशिष्ट पर्वताचा इथे बोध होत नाही तर संपूर्ण पर्वतांच्या जातीचा बोध होतो. म्हणून पर्वत काय आहे? सामान्य नाम किंवा जातीवाचक नाम आहे. आता जो दुसरा प्रकार आहे त्याला विशेष नाम असे म्हणतात. तर विशेष नाम म्हणजे काय? ज्या नामावरून एखाद्या विशिष्ट व्यक्तीचा अथवा घटकाचा बोध होत असेल तर त्या नामाला विशेष नाम किंवा व्यक्तिवाचक नाम असे म्हणतात. उदाहरणार्थ बघा, राहुल, गंगा आणि सह्याद्री. इथं जेव्हा आपण राहुल म्हणतो तेव्हा आपल्याला विशिष्ट मुलाचं इथं बोध होत असतो, म्हणजे विशिष्ट व्यक्तीचा इथे बोध होतो. म्हणजेच राहुल हे काय झालं? विशेष नाम आहे. जेव्हा आपण मुलगा म्हणतो, मुलगा म्हणजे एखाद्या विशिष्ट मुलाचा बोध होतो का? नाही, तर राहुल म्हटल्यावर आपल्याला एखाद्या विशिष्ट मुलाचा बोध होतो, त्यामुळे हे विशेष नाम आहे. नदी म्हटल्यावर नद्यांच्या संपूर्ण जातीचा बोध होतो, परंतु गंगा म्हटल्यावर एखाद्या विशिष्ट नदीचा बोध होतो, त्यामुळे गंगा हे विशेष नाम आहे. त्याप्रमाणेच जेव्हा आपण पर्वत म्हणतो तर पर्वतांच्या संपूर्ण जातीचा बोध होतो, परंतु सह्याद्री म्हटल्यावर एखाद्या विशिष्ट पर्वताचा बोध होतो, कारण की पर्वत तर अनेक आहेत परंतु सह्याद्री एक आहे, त्यामुळे विशिष्ट पर्वताचा इथे बोध होतो. त्यामुळे जो सह्याद्री आहे तो विशेष नाम आहे किंवा व्यक्तिवाचक नाम आहे. जो तिसरा प्रकार आहे नामाचा, जो तिसरा प्रकार आहे त्याला भाववाचक नाम किंवा धर्मवाचक नाम असे म्हणतात. तर यामध्ये बघा, प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असणारा जो गुणधर्म आहे त्या गुणधर्मालाच भाववाचक नाम किंवा धर्मवाचक नाम असे म्हणतात. तर यामध्ये बघा, उदाहरणार्थ हुशारी, पवित्रता आणि उंची. तर इथे बघा, या राहुलमध्ये असलेला गुणधर्म आहे हुशारी, म्हणजे त्या व्यक्तीमध्ये असलेला जो गुणधर्म आहे तोच भाववाचक नाम असतो. या गंगा, गंगा या नदीमध्ये असलेला गुणधर्म पवित्रता. त्याचप्रमाणे सह्याद्री या पर्वतामध्ये असलेला जो गुणधर्म आहे ते गुणधर्म म्हणजे उंची आहे. तर जो उंची आहे तो भाववाचक नाम झालेला आहे. तर अशा पद्धतीने इथे लक्षात घ्या, सामान्य नामामुळे संपूर्ण जातीचा बोध होतो, विशेष नामामुळे विशिष्ट व्यक्तीचा अथवा घटकाचा बोध होतो, तर भाववाचक नाम म्हणजे काय? एखाद्या विशिष्ट घटकामध्ये किंवा वस्तूमध्ये असलेला जो गुणधर्म आहे त्या गुणधर्मालाच भाववाचक नाम किंवा धर्मवाचक नाम असे म्हणतात. तर आता इथे लक्षात घ्या, जो सामान्य नाम असतो त्याचे अनेकवचन होतात, परंतु विशेष नामाचे आणि भाववाचक नामाचे अनेकवचन होत नाही. उदाहरण लक्षात घ्या, मुलगा जो आहे मुलगाचे अनेकवचन आपण मुलगे करू शकतो, परंतु राहुलचं अनेकवचन करता येतं का? नाही. गंगाचं सुद्धा अनेकवचन करता येत नाही आणि सह्याद्री याचं सुद्धा अनेकवचन करता येत नाही. म्हणजेच विशेष नामाचं अनेकवचन होत नाही, परंतु सामान्य नामाचं अनेकवचन होतो. मुलगाचा मुलगे, नदीचा नदिया, पर्वतचा पर्वते, या प्रकारे सामान्य नामाचे अनेकवचन होतात, परंतु विशेष नामाचे अनेकवचन होत नाही आणि भाववाचक नामाचे सुद्धा अनेकवचन होत नाही. कारण की हुशारी, पवित्रता आणि उंची हे गुणधर्म आहे, या गुणधर्माचे अनेकवचन आपण करू शकत नाही. तर या प्रकारे आपण नामाचे 3 प्रकार इथे थोडक्यात बघितलेले आहे. तर नामाचे हे 3 प्रकार म्हणजेच सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम यांचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला नामाविषयीची जी एक संकल्पना आहे ज्याला धर्मीवाचक नाम असे म्हणतात ती संकल्पना सुद्धा इथे अभ्यासावी लागणार आहे. तर धर्मीवाचक नाम म्हणजेच काय? धर्म किंवा भाव धारण करणारे नाम. धर्म म्हणजेच गुणधर्म. तर जे धर्म म्हणजेच गुणधर्म किंवा भाव धारण करतात त्या नामांनाच धर्मीवाचक नाम असे म्हणतात. मग धर्म किंवा भाव कोण धारण करतात? तर सामान्य नाम आणि विशेष नाम हे धर्म किंवा भाव धारण करतात, त्यामुळे
सामान्य नाम आणि हे जे विशेष नाम आहे यांनाच धर्मीवाचक नाम असे म्हणतात. तर हे आपण उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेऊया. जसं की पवित्रता, पवित्रता हे एक धर्म म्हणजेच गुणधर्म आहे, हे एक गुणधर्म आहे. तर पवित्रता कोणाची? नदीची. नदी हे एक नाम आहे, सामान्य नाम आहे. तर पवित्रता कोणाची? नदीची. तर नदीने ही पवित्रता धारण केलेली आहे. तर हे गुणधर्म धारण करणारी नदी हे धर्मीवाचक नाम आहे. गुणधर्म धारण करणारी नदी हे धर्मीवाचक नाम आहे. त्याचप्रमाणे या नदीचं नाव काय आहे? गंगा आहे. म्हणजेच ही पवित्रता कोणी धारण केली? या गंगेने धारण केली. ही पवित्रता कोणी धारण केली? या गंगेने. म्हणजेच जे धर्म धारण करतात त्यालाच काय म्हणतात? धर्मीवाचक नाम असे म्हणतात. धर्मीवाचक नाम असे म्हणतात. परंतु आपण यापूर्वीच अभ्यासलेलं आहे की हे जे नदी आहे ते सामान्य नाम आहे आणि जे गंगा आहे ते विशेष नाम आहे. त्यामुळे इथं आपल्याला लक्षात आलेलं आहे की जे सामान्य नाम आणि हे जे विशेष नाम असतात तेच धर्मीवाचक नाम असतात, कारण की ते गुणधर्म किंवा भाव धारण करत असतात. तर या प्रकारे आपण इथे धर्मीवाचक नाम ही संकल्पना सुद्धा आपण इथे लक्षात घेतलेली आहे. तर आता आपण नामाचा जो पहिला प्रकार आहे ज्याला सामान्य नाम किंवा जातीवाचक नाम असे म्हणतात, सामान्य नाम किंवा जातीवाचक नाम जो आहे तो नामाचा पहिला प्रकार आहे. तर या नामाच्या पहिल्या प्रकाराचे जे दोन प्रकार आहेत ते दोन प्रकार आपण इथे अभ्यासणार आहोत. याचाच अर्थ सामान्य नामाचे दोन प्रकार आपण इथे अभ्यासणार आहोत. तर सामान्य नाम काय असते? ज्या नामावरून संपूर्ण जातीचा बोध होत असतो त्या नामालाच सामान्य नाम किंवा जातीवाचक नाम असे म्हणतात. तर या सामान्य नामाचे दोन प्रकार आहेत. पहिला जो प्रकार आहे पदार्थवाचक नाम आणि जो दुसरा प्रकार आहे त्याला समूहवाचक नाम असे म्हणतात. तर पदार्थवाचक नाम म्हणजेच काय? ज्या वस्तूंना मोजण्यासाठी परिमाणाची म्हणजेच युनिट्सची आवश्यकता असते. उदाहरणार्थ बघा किलोग्राम, उदाहरणार्थ किलोग्राम, लिटर आणि मीटर या प्रकारच्या परिमाणाची किंवा युनिट्सची आवश्यकता असते ज्या पदार्थांना मोजण्यासाठी किंवा ज्या वस्तूंना मोजण्यासाठी. तर त्या वस्तूंच्या नावांनाच पदार्थवाचक नाम असे म्हणतात. उदाहरणार्थ बघा गहू, तांदूळ, तेल आणि कापड ही पदार्थवाचक नामे आहेत. गहू आणि तांदूळ मोजण्यासाठी किलोग्राम या परिमाणाची आवश्यकता असते, तेल मोजण्यासाठी लिटर या परिमाणाची आवश्यकता असते आणि कापड मोजण्यासाठी मीटर या परिमाणाची आवश्यकता असते. तर म्हणूनच ही जी सगळी उदाहरणे आहेत ती पदार्थवाचक नामाची उदाहरणे आहेत. तर पुन्हा एकदा लक्षात घ्या, पदार्थवाचक नाम म्हणजेच काय? ज्या वस्तूंना मोजण्यासाठी परिमाणाची म्हणजेच युनिट्सची आवश्यकता असते अशा पदार्थांच्या किंवा अशा वस्तूंच्या नावांनाच पदार्थवाचक नाम असे म्हणतात. आता समूहवाचक नाम. तर समूहवाचक नाम म्हणजेच काय? ज्या नामावरून समूहाचा बोध होतो अशा नामांना समूहवाचक नाम असे म्हणतात. उदाहरणार्थ बघा मंडळ, वर्ग, कडप, समिती, लष्कर आणि थवा. तर हे जे शब्द आहेत यावरून आपल्याला एखाद्या विशिष्ट व्यक्ती अथवा वस्तूचा बोध होत नाही, तर इथं संपूर्ण समूहाचा इथे बोध होतो म्हणजे ग्रुपचा बोध होतो. जेव्हा मंडळ म्हणतो, मंडळ म्हणजे एक व्यक्ती असतो का? तिथे अनेक व्यक्ती असतात. वर्गामध्ये सुद्धा अनेक व्यक्ती. कडप म्हणजे जनावरांचा कडप असतात, त्यामध्ये अनेक जनावरे असतात. समितीमध्ये अनेक व्यक्ती असतात. लष्कर आणि थव्यामध्ये सुद्धा अनेक म्हणजे घटक अनेक व्यक्ती असतात. त्यामुळे ही जी सगळी नामे आहेत, ही जी सगळी शब्द आहेत ती समूहाचक नामांची उदाहरणे आहेत. तर अशा पद्धतीने सामान्य नामाचे हे दोन प्रकार पडतात, पदार्थवाचक नाम आणि समूहवाचक नाम. तर आता आपण नामाचे विविध उपयोग बघूया. तर यामध्ये बघा पहिला जो उपयोग आहे सामान्य नामाचा विशेष नाम म्हणून उपयोग केला जातो. तर यासाठी उदाहरण आहे आमची तारा तलाठी झाली. तर इथे बघा तारा हा जो नाम आहे या नामावरून आपल्याला जातीचा बोध होतो, ताऱ्यांच्या संपूर्ण जातीचा बोध होतो. म्हणून हा जातीवाचक नाम आहे, म्हणून हा जातीवाचक नाम आहे किंवा सामान्य नाम आहे, किंवा सामान्य नाम आहे. परंतु इथे बघा या वाक्यामध्ये जो तारा हा शब्द वापरलेला आहे तो विशेष नाम म्हणून वापरलेला आहे. तो कसा? बघा तर आमची तारा तलाठी झाली. तर इथं तारा हे जे नाम आहे ते विशिष्ट मुलीसाठी वापरलेलं आहे, म्हणजे विशिष्ट मुलीचं इथे नाव आहे. त्यामुळेच हे तारा जे आहे इथं जातीवाचक नाम किंवा सामान्य नाम नसून ते विशेष नाम आहे, कारण की ते विशिष्ट मुलीसाठी हे नाम वापरलेलं आहे. त्यामुळे तारा या उदाहरणामध्ये जे आहे जातीवाचक नाम नसून ते विशेष नाम आहे. तर आता आपण नामाचा दुसरा उपयोग बघूया. यामध्ये विशेष नामाचा सामान्य नाम म्हणून उपयोग केलेला आहे आणि यामध्ये दोन उदाहरणं दिलेली आहे. या उदाहरणांवरून आपण ते समजून घेऊया. तर इथं पहिलं उदाहरण बघा, तुमचा मुलगा कुंभकर्णाचा आहे आणि दुसऱ्या उदाहरणामध्ये आमच्या वर्गात तीन पाटील आहेत. तर या दोन वाक्यांमधील कुंभकर्ण आणि पाटील हे जे नाम आहेत ते विशेष नाम आहेत, कारण की ते विशिष्ट व्यक्तींसाठी वापरले जातात. परंतु या वाक्यांमध्ये ते वेगळ्या अर्थाने वापरलेले आहे. ते कसं ते आता बघूया. बघा
तर पहिल्या उदाहरणात तुमचा मुलगा कुंभकर्णाचा आहे, तर त्या मुलाला कुंभकर्णाची उपमा दिलेली आहे. तर इथे लक्षात घ्या, जेव्हा पण एखाद्या विशेष नामाचा दुसऱ्या व्यक्तीला उपमा म्हणून वापर केला जातो तेव्हा तो विशेष नाम सामान्य नाम म्हणून कार्य करतो. तर इथे कुंभकर्ण ही उपमा दिलेली आहे, परंतु तो विशेष नाम आहे. उपमा दिल्यामुळे इथं तो सामान्य नाम म्हणून कार्य करणार, म्हणून इथे कुंभकर्ण काय झालं, सामान्य नाम. आता दुसऱ्या वाक्यामध्ये आमच्या वर्गात तीन पाटील आहेत, तर हा पाटील सुद्धा विशेष नाम आहे, कारण तो विशिष्ट व्यक्तीला दिला जातो, त्यामुळे हा विशेष नाम आहे. परंतु या वाक्यामध्ये बघा, आमच्या वर्गात तीन पाटील आहेत, तर पाटील समोर तीन हा शब्द वापरलेला आहे, म्हणजे तो अनेक वचनासाठी वापरलेला आहे. पाटील या शब्द अनेक वचनासाठी वापरलेला आहे. तर लक्षात ठेवा, जेव्हाही विशेष नाम अनेक वचनाच्या अर्थाने वापरली जाते तेव्हा तो सामान्य नाम होतो. तर विशेष नाम केव्हा सामान्य नाम होतो, जेव्हा तो उपमा म्हणून वापरला जातो आणि जेव्हा तो अनेक वचन या अर्थाने वापरला जातो तेव्हा विशेष नाम सामान्य नाम म्हणून कार्य करतो. आता याचा तिसरा उपयोग बघूया. आता तिसरा उपयोग बघा, भाववाचक नामाचा विशेष नाम म्हणून उपयोग तर कशा पद्धतीने केला जातो ते बघूया. तर इथं उदाहरणात बघा, शांती माझी बहीण आहे. तर शांती काय झालं, शांती एक गुणधर्म आहे, शांततेचं गुणधर्म आहे, म्हणजेच भाववाचक नाम आहे. परंतु इथं माझी बहीण आहे म्हटलेलं आहे, म्हणजेच शांती त्या व्यक्तीच्या बहिणीचं नाव आहे. म्हणजेच एका व्यक्तीचं नाव म्हणून जेव्हा भाववाचक नाव वापरलं जातं, व्यक्तीचं नाम म्हणून भाववाचक नाम वापरलं जातं, तेव्हा हा भाववाचक नाम विशेष नाम म्हणून कार्य करतो. तर अशा प्रकारे लक्षात ठेवा, सामान्य नाम विशेष नाम म्हणून केव्हा कार्य करतो, जेव्हा हा सामान्य नाम एका व्यक्तीचं नाव म्हणून वापरला जातो तेव्हा हा सामान्य नाम विशेष नाम म्हणून कार्य करतो. आणि विशेष नामाचा सामान्य नाम म्हणून केव्हा उपयोग केला जातो, जेव्हा हा विशेष नाम उपमा म्हणून वापरला जातो किंवा अनेक वचन या अर्थाने वापरला जातो तेव्हा हा विशेष नाम सामान्य नाम म्हणून कार्य करतो. आणि भाववाचक नाम विशेष नाम म्हणून केव्हा कार्य करतो, जेव्हा हा भाववाचक नाम व्यक्तीचं नाम म्हणून वापरला जातो तेव्हा हा भाववाचक नाम विशेष नाम म्हणून कार्य करतो. तर अशा पद्धतीने या व्हिडिओमध्ये आपण नामाचे प्रकार शिकलेलो आहोत आणि नामाविषयीची माहिती सुद्धा बघितलेली आहे, नामाचे उपयोग सुद्धा बघितलेले आहे. तर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.